विरार येथील बिल्डर निशान कदम हत्या प्रकरण, आणखीन दोन आरोपींना अटक, आतापर्यंत 12 आरोपींना अटक, दोघे फरार. विरार पूर्व फुलपाडा येथील चाळ बांधकाम व्यावसायिक निशान कदम हत्या प्रकरणात पोलिसांनी 4 महिन्यांनी 2 आरोपींना अटक केली आहे. राहुल कोळेकर व विनोद उर्फ गुड्डू सिंग अशी त्यांची नावं असून गुड्डू सिंगचा या गुन्ह्यात मुख्य सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. 6 सप्टेंबर रोजी बिल्डर निशान कदम यांची मंदिरात जात असताना या 14 जणांनी मिळून धारदार शस्त्रानं हत्या केली होती. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 10 जणांना तात्काळ अटक करण्यात आली होती, मात्र इतर 4 जण फरार असल्यानं त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर पोलीस तपासात फरार असलेल्या या 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, तर इतर 2 जणांचा शोध घेतला जात आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला 1 आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यावरही अटकेची कारवाई करावी अशी मागणी कदम कुटुंबियांतर्फे केली जात आहे. ज्याने कोणी ही हत्या घडवून आणली आणि जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या आरोपींच्या पाठी जे कोणी त्यांचे सूत्रधार असतील की ज्यांनी त्यांना पैसा पुरवलेला आहे, आजपर्यंत त्यांचं संरक्षण केलेलं आहे, आज 4 महिने बाहेर फिरत होते ते, म्हणजे असेच फिरले नाही ना, त्यांना कोणाचं तरी संरक्षण होतं म्हणून फिरत होते ना, मग ते कोण आहेत, तर त्यांना तुम्ही पकडावं आणि त्यांना जी शिक्षा लागू पडते ती त्यांना द्यावी, मगच माझ्या निशांना न्याय मिळेल असं मला वाटते. पोलिसांनी 10-12 आरोपी समज घेतात, पण जो सूत्रधार आहे समय भावाची वाद त्याच्याशी होती समयची, पण त्या समयला आतापर्यंत काय अटक नाही केली आहे लोकांनी, चौकशी पण त्याची काय व्यवस्थित चालू नाही, तो आपला खुल्ला मोकाट फिरतोय. पोलिसांनी समयला पकडावं आणि त्याचा तपास करावा ही आमची इच्छा आहे, कारण की त्या ही सर्व पोरं आहेत जी त्याचा भाऊ समयचा, त्याच्याशी भावाचा काहीच रोल नव्हता. जो काय होतं भावाचं भांडण वगैरे ते समयशी होतं, पण हा त्या लोकांना भाई बनायचं विरारचं. इकडे तिकडे त्याचे जे आरोपी जमा आहेत ते बोलतात आमचा समय भाई बिल्डिंग ही बांधणार म्हणून आम्ही सर्व हे केलं आहे, म्हणून त्या समयचा पोलिसांनी जरा तपास व्यवस्थित करावा, कारण की तो तर बाहेरच गुड्डू आहे. गुड्डू जो आता पकडलाय, गुड्डू करण्यात सर्वात पुढे होता असं आम्ही पण ऐकलंय, आणि तो 17-18 केस पण त्याच्यावर आहेत. अशा लोकांना 17-18 वेळेला क्राईम करून हे लोक परत बाहेर येतात, तसे एकदाच निकाल लावून एक जन्म टेप त्यांना जरी लागलीच पाहिजे अशी आमची मागणी.